अती श्रीमंतांना जास्तीचा कर लावल्याचा मुद्दा शेअर बाजारात मात्र कळीचा ठरलाय त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा मारा झाला सेन्सेक्स पाचशे साठ अंकांनी घसरून बंद झाला दोन दिवसात मिळून गुंतवणूकदारांचं चा पावणे चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान सराफ कट्ट्यावर मात्र प्रचंड तेजी आली असून सोने दरानं पस्तीस हजार पाचशेचा टप्पा ओलांडलाय तर चांदी एक्केचाळीस हजार रुपयांच्या पुढे गेली आहे केंद्रीय अर्थसंकल्पात अतिरिक्त कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा फटका परदेशी संस्थांनी कर रद्द करण्याची मागणी केली होती मात्र ती फेटाळण्यात आली त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आज सेन्सेक्स पाचशे साठ अंकांनी घसरून अडतीस हजार तीनशे वर स्थिरावला पाचशे सतरा कंपन्यांचे शेअर्स वर्षातील निच्चांकावर होते तर दोनशे एक्क्याऐंशी शेअर्सना लोअर सर्किट लागलं दरम्यान सराफ कट्ट्यावर मात्र तेजीच वातावरण दिसलं वायदे बाजारात सोन्याचा दर छत्तीस हजारांच्या पुढे गेलाय प्रत्यक्षात पस्तीस हजार पाचशेच्या सुमारास सोनं उपलब्ध होते। आहे चांदी दरांनाही मोठी उडी घेतली असून प्रति किलो एक्केचाळीस हजार चारशेचा टप्पा गाठला आहे